नमस्कार। आज दिनांक 28 डिसेंबर 2014, आजची तिथी पौष शुद्ध सप्तमी, वार रविवार। सिटी न्यूजच्या प्राइम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या अर्थात क्राईम वॉच। रविवारच्या रात्री अचलपूर वरून अमरावतीकडे येत असलेल्या परिवहन महामंडळाच्या परतवाडा अमरावती बसचा एक्सल तुटल्याने वायगाव व आष्टीच्या दरम्यान विरुद्ध दिशेने येत असलेल्या महिंद्रा व्हॅनला जोरदार धडक बसली। या अपघातात महिंद्रा मॅक्सचा ड्रायव्हर जमील सौदागर व त्याचा सहकारी विनोद गडलिंग असे हे दोघे जागीच ठार झाले, तर महिंद्रा मॅक्स मधील दोघे व बस मधील 5 प्रवासी असे 7 जण जखमी झाले। जखमीमध्ये बस चालक, वाहक व प्रवासी शकुंतला दामले, शांता दामले, राजू दामले व व्हॅन मधील विलास भगत, अभिलाष गारोडेचा समावेश आहे। अन्य प्रवासी किरकोळ जखमी आहेत। एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनीही रुग्णालयात भेट दिली। ही बस परतवाड्याहून अमरावतीला येत असता तिचे एक्सल तुटल्याने परिवहन महामंडळाच्या बसेस या पूर्णपणे भंगार झाल्या असून आता त्यात प्रवास करणे धोकादायक असल्याचे या अपघातावरून स्पष्ट होते। परिवहन महामंडळाचे अधिकारी केवळ आपल्या भोंगळ कारभारावर पडदा टाकण्यासाठीच येथील जखमींना भेट परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केवळ आपल्या भोंगळ कारभारावर पडदा टाकण्यासाठीच येथील जखमींना भेट दिली असावी यात शंका नाही। राजकमल चौकात महामंडळाची बस रस्त्याच्या मध्येच ब्रेक फेल झाल्यामुळे बंद पडली, तर खल्लार मार्गावर मुलांना शाळेत पोहोचवणारी बस सुद्धा रस्त्याच्या मध्येच बंद पडल्याने मुलांना शाळेत जाण्यास वेळ झाला। काही दिवसांपूर्वी देखील या महामंडळाच्या भंगार बसच्या अपघातात निरपराधांचे प्राण गेले होते। लग्नाला एक वर्षच झालं मात्र दारूने संसार नासवला अशी कहाणी सायमा परवीनची आहे। सायमा परवीनचा पती शेख अहमद याने अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत पेटवून दिलं। अकबरनगर येथे राहणारी सायमा परवीन 20 वर्षांची आहे। सत्संगाहून परतणाऱ्या दोघांना अज्ञात वाहनाने धडक दिली। नवसारी मार्गावर हा अपघात झाला। या अपघातात दोघेही पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत। शिवचरण वाघमारे व विमलाबाई वाघमारे हे राधास्वामी सत्संग करून घरी परतत असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली। या अपघातात दोघंही गंभीर जखमी झाले आहेत। नवसारी मार्गावर हा अपघात झाला। लाखनवाडी येथे दर्शनासाठी दुचाकीने जात असताना अपघात झाला। संतुलन बिघडल्याने ही दुचाकी झाडावर आदळली। या अपघातात दुचाकीवरील दोघेही जखमी झाले आहेत। चालकाने मद्यपान केलेलं होतं हे उल्लेखनीय। विशाल सुरेश बोरकर व आकाश ज्ञानेश्वर पाटील हे दोघे MH 27E 89 26 क्रमांकाच्या दुचाकीने लाखनवाडीला दर्शनाला जात होते। त्यावेळी विशाल बोरकरने मद्यपान केलं होतं त्यामुळे त्याचं संतुलन बिघडलं।
संतुलन गेल्याने दुचाकी झाडावर आदळली। या अपघातात दोघांना पायाला दुखापत झाली आहे। बातमीपत्र टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर। भारत सरकारचा 20 वर्षांनंतर पुन्हा 1 रुपयाची नोट छापण्याचा मानस आहे। 2015 मध्ये 1 रुपयाची नोट छापली जाणार आहे, ती हिरवी व गुलाबी रंगात राहणार आहे। रुपया या शब्दातून रुपयाची निर्मिती झाली आहे। रुपया म्हणजे अतिमोहक। देणा घेणा, खरेदी विक्री यासाठी चलनी नाणं अस्तित्वात आलं। सुवर्ण, रजत, पितळ, तांब यानंतर अॅल्युमिनियमचा उपयोग नाण्यांसाठी होऊ लागला। महायुद्धात धातूची कमतरता, धातूच्या वाढत्या किमती यामुळे नाणी वितळण्याचा अवैध व्यवसाय फोफावला, त्यामुळे कागदाच्या नोटा अस्तित्वात आल्या। भारत ब्रिटिशांच्या राज्यात एकच चलन वापरलं गेलं, ते म्हणजे रुपया। आण पैसा रुपया। सन 1840 मध्ये चांदीचा रुपया व 1862 मध्ये कागदाच्या नोटा चलनात आल्या। चांदीच्या कलदाराची खणक आजही प्रत्येकाला भुरळ पाडते। भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा व्हिक्टोरिया पंचम जॉर्ज यांचे चित्र जाऊन महात्मा गांधींचं चित्र त्यावर आलं। अशोक चक्र, राजमुद्रा, महापुरुषांचे चित्र, योजनांचे चित्र नाणी नोटांवर छापले गेले। 20 वर्षांपूर्वी भारत सरकारने 1 रुपयाची नोट छापणं बंद केलं होतं व नाणी चलनात आली। संग्राहकांकडून 1 रुपयाच्या नोटांची गड्डी 1400 रुपयाला, 2 रुपयांची गड्डी 1200 रुपयाला अशा प्रकारे विकल्या जाऊ लागल्या। आता 20 वर्षांनंतर भारत सरकारने पुन्हा 1 रुपयाची नोट छापणं निश्चित केलंय। 2015 मध्ये गुलाबी व हिरव्या रंगात ही नोट छापली जाणार आहे। मनपाकडून आकारण्यात येणाऱ्या विद्युत बिलावरील एलबीटी हटवावा अशी मागणी नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना निवेदन दिलं। मनपाकडून आकारण्यात येणाऱ्या विद्युत बिलावरील एलबीटी हटवावा अशी मागणी नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी केली आहे। वीज बिलावर एलबीटी ही महानगरपालिकेची अतिशयोक्ती आहे। वीज बिलावर अधिभार भरपूर आहेत। स्थिर आकार, वीज शुल्क, इंधन समायोजन आकार या व्यतिरिक्त एलबीटी असे शुल्क आकारले जाते। शुल्क भरूनही सोयी मिळत नाहीत। एमएसईबीच्या सर्व्हिस लाईनचा वायर बोर्डावर असलेलं किटकॅट नागरिकांना आपल्या पैशांनी आणावं लागतं। न आणल्यास विद्युत पुरवठा सुरू केला जात नाही। विजेच्या किमती अव्वाच्या सव्वा, त्यात एलबीटी, त्यामुळे नागरिकांना वीज बिल भरणं कठीण होतंय। तेव्हा हा भार कमी करण्याची विनंती जवाहर गेट प्रभाग क्रमांक 25 चे नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी केली आहे। अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या शिक्षक सभासदांनी बँकेसमोर आमरण उपोषण सुरू केलंय। बँकेच्या कर्जाचा व्याजदर 13% वरून 11% करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलंय। शिक्षक बँकेच्या सभासदांनी बँकेला कर्जाचा व्याजदर 13% वरून 11% करणे यासह विविध मागण्यांकरता 7 डिसेंबरला लेखी निवेदन दिलं होतं। शिक्षक सभासदांनी लेखी निवेदन देऊनही संचालक मंडळाने सभासदांच्या मागण्यांची दखल घेतली नाही। सभासदांच्या मागण्यांना दाद न दिल्यामुळे शिक्षक बँक सभासदांनी बँकेच्या मुख्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलनही केलं। मात्र मागण्या मान्य न झाल्याने 28 डिसेंबर पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आला आहे। व्याजदर जो आहे तो बँकेचा 13% आहे, तो 13% नकोय, 2% कमी पाहिजे, 11% पाहिजे। आणि ज्या आम्ही 10 मागण्या केलेल्या आहेत त्या 10 मागण्या मंजूर केल्याच पाहिजे असा सर्व सभासद शिक्षक बँक अमरावती यांचा मानस आहे। टाउन हॉल येथे आदिवासी युवक युवती परिचय संमेलन घेण्यात आलं। आदिवासींच्या विविध जमाती या संमेलनात सहभागी झाले आहेत। मागासलेल्या म्हणवल्या जाणाऱ्या आदिवासींच्या या संमेलनात मागासलेपणाचा मागमूसही नव्हता, हे उल्लेखनीय। विवाह संबंध जुळवण्यासाठी परिचय संमेलन काळाची गरज आहे। त्यासाठी विविध समाजांच्या वतीने संमेलन घेतली जात आहेत। आदिवासीही यामध्ये मागे नाहीत। टाउन हॉल येथे आदिवासी युवक युवती परिचय संमेलन घेण्यात आलं।
आदिवासी कोरकू समाज विकास संघटनेच्या वतीने आयोजित या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहपरिवार समाज बांधव सहभागी होते। पारंपरिक वेशभूषा यावेळी करण्यात आल्या। संत दादू दयाल बाबा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला माजी आमदार पटल्या गुरुजी, केबलराम काळे, राजकुमार पटेल, सुशील कुमार पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। 2015 कॅलेंडरचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं। मी मुरलीधर ठाकरे, कंपोस्ट ब्राह्मणवाडा थडी, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती। आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम होऊन आला वधूवर परिचय मेळावा, तर याचा मागचा खरा उद्देश हा आहे की समाजामध्ये जे मुलं मुली आहेत त्यांची वयोमर्यादा होऊन जाते आणि आई वडिलांचं नोकरीमध्ये जे चालू राहते त्याच्यामुळे त्या मुलांवर लक्ष ठेवू शकत नाही आणि समाजामध्ये हे जे सगळे नोकरीवर इकडे तिकडे भटकलेले आहे याच्यामुळे एकत्रित येऊ शकत नाही आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे एक मुली पाहण्यासाठी आपण पैसा खर्च करतो किंवा एक मुलाला पाहण्यासाठी पैसा खर्च करतो, हा जो पैसा मुलगी पसंत आली तर ठीक, नाही आली तर तो पैसा खर्च होतो आणि वेळही जातो। या कारणामुळे आपण एक विचार केला की या माध्यमातून समाजातले लोक एका ठिकाणी येतील, त्या ठिकाणी मुलं मुली एकत्रित होतील, आपल्या सर्वांचं मतलब भेटीगाठी होतील आणि त्याच ठिकाणी एकाच वेळेला एकाच ठिकाणी मुलं आणि मुली जास्तीत जास्त एकमेकाला पाहू शकेल आणि आपला जो पैसा आहे आणि जो वेळ आहे हाही आपला वाचेल। याच्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला। लगातार याला हे आता 5 वर्ष आहे आणि यांना समाजाचं इतर सर्वांचं नोकरीमध्ये जे आहेत ते खेड्यापाड्यातून जे येणारे आहेत ते सर्वांचं खूप याला सहकार्य आहे त्याच्यामुळे। आणि दुसरी गोष्ट, जे सांस्कृतिक कार्यक्रम आहे जे आता त्या ठिकाणी तुम्ही बाहेर पाहिलं असेल नाचगान चालू आहे, तर ही एक संस्कृती आहे। संस्कृती अशी की जे नवीन मुलं आहेत जे शहरात शिकले आहेत त्यांना ही संस्कृती काय आहे याची माहिती नाहीये, याची जाण नाहीये, तर यांना ही संस्कृती समजली पाहिजे की आपल्या याच्यामध्ये हे अशा पद्धतीचं नाचगान असते आणि त्याच्याकरिता आम्ही ह्या कार्यक्रम आयोजित केला। यंदाच हे 5 वर्ष आहे। परिवहन महामंडळाची बस अचानक बंद पडली। बडनेराला प्रवासी घेऊन निघालेली बस राजकमल चौकात बंद पडल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली। अशा प्रकारे नेहमीच महामंडळ फेल असल्याचं दिसून येतं। आर्वी ते बडनेरा असा पल्ला असलेली महामंडळाची बस राजकमल चौकात बंद पडली। MH 40 88 27 क्रमांकाची ही बस बडनेराला चालली होती। गाडीचं इंजिन बंद पडलं त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला। अखेरीस दुसऱ्या बसने प्रवाशांना पुढे नेण्यात आलं। बहुजन हिताय बहुजन सुखाय असं ब्रीदवाक्य असलेलं महामंडळ अशा प्रकारे फेल होतंय। गाडी 12:30 ब्रेक डाऊन आहे, गाडीची स्पेअर पार्ट नाही भेटत आणि गाडीची कंडिशन बडनेर आगारातील म्हणजे खराब झालेली आहे। गाड्या भंगार गाड्या आहे, आम्हाला व्यवस्थित मिळत नाही, त्याच्यानंतर प्रवाशांची हाल होत आहे आणि ड्रायव्हरची मनस्थिती खराब होत आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची 46वी पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली। गुरुदेव सेवा मंडळ शाखा सरस्वती नगरच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला। विश्वस्नेह का ध्यान धरे सबका सब सन्मान करे अशी शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची 46वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली। पुण्यतिथीनिमित्त 3 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। सरस्वती नगर येथे झालेल्या या कार्यक्रमात ग्रामगीतेचं वाचन, सामुदायिक ध्यान, भजन असे भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले। मोठ्या संख्येने भाविक यावेळी उपस्थित होते। विवाह जुळवणं सोपं जावं यासाठी युवक युवती परिचय संमेलन घेण्यात येत आहेत। या संमेलनात पालकांसह उपवर मुलं मुली सहभागी होत आहेत, त्यामुळे सहजच विवाह जुळतात। बारी समाजातर्फे उपवर युवक युवती परिचय संमेलन घेण्यात आलं। बारी समाजातर्फे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे राज्यस्तरीय उपवर युवक युवती परिचय संमेलन घेण्यात आलं। राज्यमंत्री प्रवीण पोटे, आमदार डॉ सुनील देशमुख यांच्यासह मान्यवर संमेलनाला उपस्थित होते। कार्यक्रमात मान्यवरांचे सत्कार करण्यात आले।
मोठ्या संख्येने समाज बांधव संमेलनाला उपस्थित होते. या वधूवर परिचयासाठी युवती युवक जी आली ती आणि सगळी समाज जी बांधिलकी असलेली जी लोक आली उपस्थित बंधू भगिनी गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण पाहिलं की समाज एका ठिकाणी राहायचा कुठेतरी आपण दिवाळी दशराला एका ठिकाणी सगळ्या समाजातली सगळे नातेवाईक एका ठिकाणी यायचे पण आता साधारणतः असं पाहायला मिळतंय की समाजात कोणताही समाज असो पर्टिक्युलर एक समाज बोलून चालणार नाही कोणताही समाज असो की आता एका ठिकाणी एका कोप्यामध्ये राहण्याची साधारणतः कोणाची मानसिकता पण या परिचय मिळवणे एक आपल्याला सगळ्यात मोठा चांगला फायदा मिळतो की आपला मुलामुली आपले विचार एकमेकाला पूरक आहे का पारदर्शक आहेत का या परिचय मिळाल्यामुळे आपल्याला हा फायदा जरूर होतो.